फ्रेंड्स वेलकम टू दिव्या स्विंग। काठापदराच्या साडीपासून काही वस्तू बनवत होते मी, बॅग किंवा शॉपिंग बॅग वगैरे। तर त्यातला हा पाचवा व्हिडिओ आहे। आज आपण शॉपिंग बॅग बनवणार आहे अशा प्रकारची। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। आजची शॉपिंग बॅग बनवण्यासाठी आपण काय काय लागणार ते बघूयात। तर हे दोन क्विल्टेड पीसेस आहेत, 18 इंच बाय 14 इंचाचे दोन क्विल्टेड पीस, 7 इंच बाय 6 इंचाचा एक क्विल्टेड पीस आणि तेवढ्याच मापाचा एक प्लेन पीस 7 इंच बाय 6 इंच। पायपिंगसाठी काही 2 इंच लांबीच्या पट्ट्या आहेत। हे दोन बेल्ट हँडल बनवण्यासाठी 45 इंचाचे दोन बेल्ट, 18 इंचाची एक झिप आणि 7 इंचाच्या 2 झिप्स। 3 झिप्ससाठी मिळून 4 रनर, या झिपसाठी आपण 2 रनर वापरणार आहे। आपण शिवायला सुरुवात करूया। आधी आपण हा पीस, एक क्विल्टेड पीस घेऊ। त्याच्या आतल्या बाजूने आपल्याला इथं एक पॉकेट अटॅच करायचं आहे। तर पॉकेट आपण खालच्या साईडनी 3 इंच सोडून देणार आहे आणि मग इथं खूण करणार एक आणि इथून वर पॉकेट अटॅच करणार आहे। तर हे प्लेन पीस जो घेतला आहे आपण त्याला पॉकेट अटॅच करणार आहे। आधी आपण इथं झिप अटॅच करून घेऊ। आता हे रनर बसवल्यावर आपण हे पाटीचा असा अटॅच करणार आहे। तर त्याआधी आपण हे मेन पार्टला अटॅच करताना इकडून फोल्ड करू शकतो असं, पण इकडून आपल्याला या झिपमुळे फोल्ड करता येणार नाही, म्हणून आपण इथून आणि इथून या साईडने उभी अशी पायपिंग अटॅच करणार आहे। तर आपण पायपिंग अटॅच करून घेऊ आधी आणि मग त्याला जोडू त्या मेन पार्टला। इकडून फोल्ड करू असं। तशीच पॅकिंग आपण इकडे पण अटॅच करू। आता आपल्याला इथून हा पार्ट पॉकेट अटॅच करायचे। आपण याचा आधी मिडल काढून घेऊ। ही 18 इंचाची बाजू आहे। आता हे मिडल आहे याचा इथं, मग इथून आपण हा पार्ट अटॅच करणार आहे मिडलपासून। आणि अटॅच करतानाच हे असं पायपिंग जी लावली ती फोल्ड करून आणि मग लावणार आहे। जमत नसेल तर तुम्ही हे आधीच फोल्ड करून अशी टिप मारून घेतली तरी चालेल आणि मग अटॅच करताना सोपं होईल अटॅच करायला। इथून स्टिच करताना हे आपल्याला आतमध्ये 1/2 इंच फोल्ड करायचे। इकडून या झिपला असंच स्टिच केलं तरी चालेल किंवा इथं पण तुम्ही पायपिंग अटॅच करू शकता। आता आपले आतलं पॉकेट अटॅच करून झालंय। आता आपण दुसरा हा पार्ट घेऊ आणि त्याला बाहेरच्या साईडने इथं आपल्याला पॉकेट अटॅच करायचं आहे। सेम अशाच मेथडने आता हे आपल्याला इथं असं अटॅच करायचं आहे। खालून 3 इंच माप घेऊ। आता हे अटॅच करताना कडेनी फोल्ड करायची किंवा इथं पायपिंग अटॅच करायची गरज नाही, कारण आपण इथं बेल्ट्स अटॅच करणार आहे बाहेरच्या साईडने। फक्त आपल्याला हे खालून असं फोल्ड करावं लागेल। ह्याचा मिडल काढू आपण। आता आपण हे दोन्ही फ्रंट आणि बॅक पार्ट्सला इथं बेल्ट अटॅच करणार आहेत। तर बेल्ट अटॅच करताना इथून आपण खाली आणि वर दोन्ही साईडला मिडल काढून घेऊ।